सर्व आदिवासी बांधवांना सर्वप्रथम मानाचा सन्मानाचा जय आदिवासी। आदिवासी महादेव कोळी चौथरा, आजचा हा दिवस अभिवादन दिवस। प्रत्येक आदिवासी या दिवशी या 1600 अधिक मावळ्यांना मानवंदना करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमतो आणि दरवर्षी हा रक्तरंजित इतिहास कुठं गाडला गेला नाही पाहिजे म्हणून यासाठी दरवर्षी माझं एक गीत असतंच आणि यावर्षी देखील या कोळी महादेव चौथऱ्यानिमित्त या अभिवादन दिनानिमित्त एका गीताची रचना झाली आणि मी एक नामोल्लेख करू इच्छितो की या गीताचं लेखन गीतकार जगन खोकले यांनी केलेला आहे आणि हा इतिहास बुडला गेला नाही पाहिजे, कुठं दबला गेला नाही पाहिजे त्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो। या ठिकाणी मी ते गीत तुमच्या समोर सादर करतो। कसा होता तो क्षण, मध्यरात्रीची वेळ होती, शृंगेरी शांत झाला होता, विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट, रिमझिम पाऊस पडत होता, रातकिड्यांचा आवाज येत होता, पिकव्या खिडक्या घालत होत्या, शत्रू घन चढत होता, मावळे मुख्य दरवाजा समोर गस्त घालत होते आणि अचानक शत्रूने झडप घातली। I'm gonna make it।
कथेचं अभिवादन माझं या गीतातून या 1600 अधिक वीर मावळ्यांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. जय आदिवासी, जय आदिवासी.